दिवसभर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शाळा सुभाष विद्यामंदिर पिंपळवणी जिल्हा तालुका जुन्नर जिल्हा पुणे. मी महाराष्ट्र प्रक्षेपणाच्या अभिनय स्पर्धेत सहभागी होत असून मी एक पात्री अभिनय सादर करत आहे. माझ्या अभिनयाचे नाव आहे मी जिजाऊ बोलते. पण होय आम्ही आलोय तुमचे आऊ साहेब राजमाता जिजाऊ. स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचं भाग्य आम्हा स्थापलं ही जगदंबेचीच कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यानो या मराठी मातीच्या उंबऱ्यावर अनेक परकीय सत्ता थ्या थ्या नाचत होत्या. मराठी मुलकत सैन्य मुघलांच्या आरमारात खितपत पडलं होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होतो. आणि अशा परिस्थितीत मध्ये सिंदखेडच्या महासरांनी आणि लखोजी राजांच्या घरी आम्ही जन्माला आलो. आम्ही जन्मलो तेव्हा दारा दारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखरी वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वरळे, युद्धाचे डावपेच, सलाम असलती, रयतेच्या गायधनी आणि न्यायनिवाडे त्या निमित्तच हे असं होतं आमचं बालपण. आम्ही बालपणी युद्धकला शिकलोच होतो. पण त्याचबरोबर 700 वर मुलींची फौज तयार केली होती. आम्ही निश्चित केलेला स्वतःबरोबर दुसऱ्यांचंही रक्षण करता आलं पाहिजे. आम्ही महासरांच्या सांगण्यावरून अनेक भाषा शिकलो. मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड अशा अनेक भाषा शिकलो. आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड. आम्ही तलवार चालवतो कोणासाठी. परक्यांची चाकरी आम्ही का करायची. झुंजणार आपण, लढणार आपण, मरणारही आपण. आणि निवडून येतो तो शाहबादशाह. आपण स्वतःसाठी गाजणार आणि कसलं आपण आपलं पारतंत्र जगणार. आणि या सगळ्या विचारांना आमच्या मनात एक वादळ निर्माण झालं. अवघी रयत त्यांच्या अत्याचारानं कंटाळली होती. अबलांच्या अर्थ किंकाळी सह्याद्रीला जाग येत नव्हती. शक्ती उरली नव्हती. तो अन्याय अत्याचार पाहून तळफायच्या मस्तकात जायची. आम्हाला प्रश्न पडला. आम्ही वडिलांना विचारले हे कुणी का संपवत नाही आणि स्वतःसाठी का झुंजत नाही. लखुजी राजांनी उत्तर दिलं. मराठी निवासभूमीवर आसमानातून तुतारा वाजल्या. हर हर महादेवाच्या गर्जना ढाल तलवार रान राहिल्या. हा सामाजिक संघ नाही तो जुखुरला गेला आहे. जात धर्माची उत्तरांतर झालीये. पारतंत्राची चीड नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही. जिजा समाजाला बांधून ठेवतो त्यालाच एक संघ विचार. मी पुन्हा विचारलो एका विचारासाठी काय करावं. शब्दांची जुळवणी करत वडिलांनी पुन्हा उत्तर दिलं. बेटा जिथे रयतेचा छळ होतो, रक्ताचं पाणी होतं, रक्ताचं पाठ होतं, तिथं गवतालाही ढाले फुटतात. माती तुम्हाला सहस्त्र कोंबांना जगण्याचं दान मिळतं ते त्या सूर्यामुळं. पण हा सूर्य असा सहजासहज वर येत नाही. त्याच्यासाठी पारतंत्राचा श्वास कोंबावा लागतो. मनघटात बळ यावं लागतं. तलवारीचे घाव घातले जातात. माणूस जातीला जाग करायला लागतो. अहो मुद्रा जातीला जगावा लागतो. हातात पेटायला मशाल असायला लागतात. एक शब्द आम्ही मनात साठवत होतो. मनात विचार आला हे मुघलांनी किती सोसायला लावलं. कापून फेकून दिलेलं माझ्या लेकरांना प्रतीही वाहून नेली. मी हे होऊन देणार नाही मी ठरवलंच होतो. तुम्हाला जर माझे कौशल्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मला विजयी करा.